बघा डायरेक्ट आणि इनवर्स प्रोपोर्शन बघणार आहोत. डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनवर्स प्रोपोर्शन, तर नेमकं काय असणार आहे? चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर सांगून देतो की जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि जर का तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाला नसाल तर जॉईन होऊन जा. बघा आता डायरेक्ट प्रोपोर्शन शिकले असाल पण ध्यानात नसेल. वन म्हणजे जर का वन क्वांटिटी इन्क्रीज अँड सेकंड विल बी इन्क्रीज. म्हणजे जर का एक क्वांटिटी वाढली तर त्याच्या सोबत दुसरी पण क्वांटिटी वाढते, यालाच म्हणतात डायरेक्ट प्रोपोर्शन. एक्झाम्पल, कार इज ट्रॅव्हलिंग, कार at a constant speed of forty kilometer per hour. म्हणजे ही क्वांटिटी वाढली तर त्याच्या पुढची पण क्वांटिटी वाढते. ए टू बाय बी. तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर बघा फॉर्म्युला इथेच ठेवणार आहोत. बघा काय तर डिस्टन्स किती आहे आणि टाइम किती आहे आपल्याला माहिती. ठीक आहे, बर. काय बघा किती किलोमीटर झाले तरी 40 किलोमीटर. काय सांगितलं? एक हवर पर हवर म्हणजेच एक डबल. काय म्हणे फॉर्म्युला काय आहे? एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढते. मग जर काही इथे असेल एक तर पुढे किती होणार? दोन. कारण की ही वाढली तर त्याच्या पुढची पण एक ने वाढणार, नंतर पुढची पण वाढणार तीन. तर मग तसंच ही जर का एक ने वाढली तर दोन ना याला गुणल्यावर येत 80, 80 ला तीन ना गुणल्यावर येत 120. आपलं 40 ला तीन ने गुणलं तर येतं 160. का? बघा 40 आपल्याला संख्या दिलेली आहे की 40 किलोमीटर न ती चालते. बघा 40 किलोमीटर, तर मग 40 ला आपण आपल्याला गुणावं लागला असतो. जर काय ते 80 असलं असतं तर 80 ला आपण गुणलं असतं, इथे 80 ठेवलं असतं, त्याला दोन ने गुणलं असतं, डबल तीन ने गुणलं असतं. बघा या क्वांटिटीने जर का बघा याच्यामुळे ही एक ने वाढली ही पण वाढली.
जरका या पासून जर का आपल्याला दुसरे करायचे असेल तर या लेबल बघा डबल संपलेला नाही फॉर्म्युला बघा समजून सांगणार जे फॉर्म्युला पुष्कळ जागा काय पुरत नाही आपल्याला एवढी म्हणून फॉर्म्युला आपल्याला खोडावा लागेल डी बाय टी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू 48 दोन ने इंक्रीज झालं 80 होणार तीन ने इंक्रीज झालं 120 होणार तर मग फॉर्म्युला काय सांगितलं होतं की आपल्याला आता डी फोर काढायचे आपल्याकडे डी वन आहे डी टू आहे डी थ्री आणि डी फोर आपल्याला काढायचे काय डी फोर काढायचे बरोबर डी फोर आपल्याला काढायचे तर टाइम पण केवढा असणार डी फोर काढायचे तर टाइम पण टी फोरच राहणार याच्यात काय बरोबर बदल होणार तर स्पीड किती आहे 40 अपॉन 1 डिस्टन्स किती काढायचं आहे डी 4 अपॉन 4 ठीक आहे तर मग काय होणार बघा डी 4 आपल्याला काढायचं आहे डी फोर इज इक्वल टू 40/1 इन टू 4 मग याला आपण असं पण राईट करू शकतो 40/4/1 मग 160 किलोमीटर पर ठीक आहे बघा हे जे साईन असत याला इन्व्हर्सली असं म्हणतात इन्व्हर्सली ठीक आहे कॉन्स्टंट साठी के वापरतात आता डायरेक्ट प्रोपोर्शन आपल्याला समजलं इन्वर्स प्रोपोर्शन बघा आता डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये काय एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढती जर इन्वर्स प्रोपोर्शन मध्ये उलट आहे एक क्वांटिटी जर का वाढली तर दुसरी कमी होती वन क्वांटिटी डिक्रीज एंड सेकंड विल बी डिक्रीज ठीक है याच वेगळा फॉर्म्युला आहे एक्झाम्पल A boy needs to traveling 5 kilometers from his home to school. A boy needs to travel. Needs to travel 5 kilometers from his home to school. स्पीड किती आहे आणि टाइम याचा फॉर्म्युला वेगळा आहे
साबितच करून देतो. एक घंटा लागतो कशाला जर का चालत गेलं तर. स्पीड 5 किलोमीटर सायकलने गेलो तर 10 म्हणजेच कमी टाइम लागेल. आणि तो एकदम जर का वाल स्लोली हळूहळू चालला तर 2.5 किलोमीटर त्याची स्पीड आणि 2 घंटे लागणार. चालत गेला 5 किलोमीटर वर तर 5 किलोमीटर म्हणजे त्याला 1 घंटा लागेल. आणि जर का सायकलने गेला तर 10 स्पीड ने जाईल म्हणजे बघा स्पीड वाढत आहे टाइम डिक्रीज होत आहे. स्पीड वाढत आहे टाइम डिक्रीज होत आहे. कळते का मग? कळत आहे का? स्पीड इंक्रीज अँड टाइम डिक्रीज बरोबर. तर याचा फॉर्म्युला आहे A1 × B1 = A2 × B2. बघा जे संख्या आपल्याला काढायची असेल तर का चौथी काढायची असेल तर चौथी घ्यायची, पाचवी काढायची तर पाचवी घ्यायची. ठीक आहे, एक्झाम्पल घ्या. आता XY 5 40 5 40 बघा एक्स वाय तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. ठीक आहे, आणि टाइम दिलेला फक्त 2.5. तर हे काढायचं, हे काढायचं, हे काढायचं. कसं काढणार? कसं काढणार? आपल्याला सर्वपहिले काय करायचंय? एक्स म्हणजेच एक्स वन काढायचे. एक्स वन आपल्याला निघाले, एक वाय टू वाय वन काढायचे बरोबर. तर आपल्याकडे एक्स थ्री आहे आणि वाय थ्री पण आहे बरोबर आहे. वाय थ्री आहे, एक्स एक्स थ्री पण आहे आणि वाय थ्री पण आहे. तर व्हॅल्यू पुढे करायचा बघा. आपल्याकडे वाय वन आहे किती? 100. वाय वन आहे 100. वाय सॉरी इथं एक्स वन आहे, एक्स वन आहे 100. वाय वन आपल्याला काढायचंय. एक्स थ्री आपल्याकडे आहे 40. वाय थ्री आहे 4. तर वाय वन काढायचंय बरोबर. तर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जर का इकडे गेलं तर डिव्हिजन मध्ये 40 × 2.5 upon 100. ठीक आहे बरोबर का? मग 0 0 गेट काय असेल तर मग किती राहणार? 4 × 2.5 upon 10. जर का पॉइंट काढायचा आहे तर मग पॉइंट कुणी गेल आणि खाली एक झिरो गेल म्हणजे 25 × 25 × 100. 4 × 4 = 4 × 4 म्हणजे इथे काय येणार? 1. दुसरी व्हॅल्यू काढूया. समजलंय का? सोप्या पद्धतीने फॉर्म्युलाने सगळं सांगितलं.
बघा आता एक्स वन आहे, वाय सॉरी एक्स टू आहे, एक्स टू आहे, वाय टू आहे, एक्स थ्री आहे. बघा आता बघा एक्स टू आहे, वाय टू नाही, पण आपल्याकडे आता एक्स आहे, एक्स वन आहे आणि वाय वन सुद्धा आहे. एक्स टू किती आहे? फाईव्ह इंटू वाय टू आपल्याला काढायचे. एक्स वन आहे हंड्रेड, एक्स वाय एक्स वाय वन आहे वन, तर मग वाय टू इज इक्वल टू हंड्रेड इंटू वन बाय फाय, म्हणजे एक्स थ्री पाच एक पाच पाच दोन दहा झिरो वीस एकोवीस, इथं काय ना नाही. बघा आता बघा अशी काही अडचण तर नाही. तुम्ही फोर्टी आणि टू पॉईंट फाईव्ह पण घेऊ शकता, हंड्रेड आणि वन पण घेऊ शकता, अशी काहीच अडचण नाही. आपल्याकडे हे होतं, या सोपं निघत होतं म्हणून याने घेतलं, तुम्ही याने पण घेऊ शकता. बघा कसं होतं, एक्स टू आपल्याला काढायचं आहे, वाय एक्स टू आहे, वाय टू काढायचं आहे, एक्स थ्री ची व्हॅल्यू घेऊया, आता वाय थ्री ची घेऊया, एक्स टू आहे फाईव्ह, वाय टू काढायची आहे फोर्टी आहे एक्स थ्री आणि वाय थ्री आहे टू पॉईंट. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये एक राहिल्यावर डिव्हिजन मध्ये होणार, पॉइंट काढल्यावर इथे एक झिरो राहिली, पंचवीस एक पंचवीस, पंचवीस दोन शंभर, पंचवीस दोन पन्नास, बे 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 दोन चार आणि वीस. बघा वीसच उत्तर आलं, कोणतीही संख्या घ्या, काही फरक पडत नाही. आता एक्स फोर काढा, एक्स फोर एक्स फोर गुणाकारा वाय फोर, वाय फोर काढायचे, एक्स फोर आहे. यावेळेस पाच ची घेऊया, सगळ्या संख्या घेऊया, काय अडचण नाही. वाय म्हणजे एक्स टू आहे गुणिले वाय टू आहे, एक्स फोर आहे टू पॉईंट फाईव्ह गुणाकार वाय फोर इज इक्वल टू एक्स टू किती आहे फाईव्ह, वाय टू आहे ट्वेंटी, वाय फोर इज इक्वल टू फाईव्ह इंटू ट्वेंटी, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिव्हिजन मध्ये. कळते का? बघा पाच एक पाच पाच दोन दहा, बघा वीस गुणिले पन्नास शंभर, सॉरी वीस गुणिले पाच शंभर आणि टू पॉईंट फाईव्ह. पॉईंट काढायचा आहे, हा झिरो जाईल, हा झिरो येईल, मग इथे एक पंचवीस चूक शंभर आणि झिरो दशाचा तसा लावेल, पंचवीस एक पंचवीस आणि झिरो दशा तसा काय कमाल. इथे चाळीस, पाच ने घेतला तर शंभर ने घेऊन पडला. एक्स फोर काढायचंय तर एक्स फोर राहू द्यायचं आपल्याला. बघा आता एक्स वन आहे हंड्रेड, वाय वन आहे वन, हंड्रेड इंटू वन, इकडे काय होणार हंड्रेड इंटू वन बाय टू पॉईंट फाईव्ह, त्याचा हंड्रेड राहणार टू पॉईंट फाईव्ह, झिरो काय पॉईंट काढायचं म्हटल्यावर झिरो राहील, पॉईंट कटर पंचवीस शंभर जीरो आता आपल्याला आपण एक्स थ्री ने काढून पाहूया, एक्स थ्री आणि वाय थ्री, एक्स थ्री वाय थ्री, एक्स थ्री किती आहे फोर्टी आणि वाय थ्री टू पॉईंट फाईव्ह.
40 आहे इकडे, 2.5 उधर, ते इकडे आल्यावर न्यूजन मध्ये होणार, तर 2.5 गेट कॅन्सल आणि 40 उरलं म्हणजे 40 असेल. काळा का मग सर्वांना नोट्स प्रोपोर्शन कसं काढायचं ते फॉर्म्युलेस लक्षात ठेवणं अर्जंट आहे. फॉर्म्युले लिहून घ्या. दादापासून म्हणतो मी कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो डायरेक्ट अँड इनव्हर्स प्रोपोर्शनचं. घ्या फॉर्म्युले, घ्या डायरेक्ट प्रोपोर्शनचं, घ्या डायरेक्ट प्रोपोर्शन. प्रोपोर्शन A1 by A2, सॉरी B1, हा B1 B2 by A2 by B2. इनवर्स A1 into B1 A2 into B2. काळा का मग फॉर्म्युले घेऊन घ्या आणि ग्रुपला जॉईन व्हा दिलेल्या नंबरवर. एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत आहे ते लिहून घ्या, एकदा ऐकून घ्या. ठीक आहे काय का मग आता बघूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये, भेटूया आपण डायरेक्ट. एकदा इन्फॉर्मेशन जे आहे ते एकदा बघा. विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या फ्री एज्युकेशनच्या ग्रुपला जॉईन झाले नसले तर जॉईन व्हा आणि फ्री लाईव्ह क्लास घ्या. धन्यवाद. ओके आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.